लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जनावरांच्या गोठ्यासाठी शासकीय अनुदान प्रकरण मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात 4000 लाच स्वीकारताना चांदवड येथील पंचायत समितीतील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणजेच एपीओ नारायण विश्वनाथ शिंदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केलेली आहे। तक्रारदार यांच्या वडिलांचे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठ्यासाठी शासकीय अनुदान प्रकरण मंजूर करून देण्याच्या कामाच्या मोबदल्यात चांदवड येथील पंचायत समितीतील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नारायण विश्वनाथ शिंदे यांना तक्रारदार यांच्याकडे 5000 रुपयाच्या लाचेची मागणी केलेली होती। याबाबत तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केलेली होती। शुक्रवारी 17 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून चांदवड येथील पंचायत समिती कार्यालयात तडजोडी अंती 4000 रुपयांची लाच स्वीकार नारायण शिंदे याला रंगेहात पकडलेला आहे। ही कारवाई नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। विकी गवळी, नाशिक न्यूज।